अकोल्यातील अकोट तालुक्यातील अकोली जहांगीरमध्ये एक चकित करणारी घटना समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मॅनेजर प्रफुल्ल ढवरे दारू पिऊन ड्युटीवर आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी त्वरित अकोट ग्रामीण पोलिसांना याबाबतची माहिती दिली. दुपारी 3 वाजताच्या सुमारास बँकेच्या शाखेत दाखल झालेल्या मॅनेजरला दारूच्या नशेत पाहून एकच खळबळ उडाली. ग्राहक आणि कर्मचारी या विचित्र अवस्थेतील मॅनेजरला पाहून हैराण झाले. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी येऊन प्रफुल्ल ढवरे यांना ताब्यात घेतले. सद्यस्थितीत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे पोलीस त्यांना घेऊन जात असताना प्रफुल्ल ढवरे 2 बोटे दाखवून काहीतरी संकेत देत होते, ज्यामुळे उपस्थितांमध्ये अजूनही चर्चा रंगली आहे. अकोली जहांगीरच्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे आणि बँकेच्या शाखेत सुरक्षा आणि शिस्तबद्धतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.